मानवी मनाच्या संवेदना व्यक्त होणारी मंदिरं खुली झाल्यानं आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. राज्यातील सर्व मंदिरं खुली करावीत अशी मागणी भाजपकडून लावून धरण्यात आली होती. गुरुवारपासून राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्याचा निर्णय जाहीर होताच भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे, भाजपचे युवा नेते बिज्जू प्रधाने, राजकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मल्लिकार्जुन मंदिरात महादेवाची आरती करून शासन निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील मंदिरं खुली करावीत अशी मागणी भाजपकडून केली जात होती. ती अखेर मान्य झाल्यानं समाधान व्यक्त करताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की कोरोना महामारीमुळे या महाराष्ट्रातले सगळे देवळं बंद होते. माणसाच्या व्यथा दुःख शेवटी आपण देवासमोरच मांडतो. जिथं सगळे संपते तिथं शेवटी देव हा आपल्याला शेवटचा. पण गेले आपण कोणासमोर आपलं सुखदुःख सांगू शकत नव्हतो 1.5 वर्षाला. आणि आज शासनाच्या काही नियमाटी घालून दर्शनं दिले, आजचा खरंच आनंद हा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. देवाच्या चरणी एवढंच प्रार्थना करतो की हे चांगले दिवस तुझ्या उपकारामुळे झालेले आहेत आणि हे असंच पुढे राहावं आणि सगळ्या जनतेला या महामारीपासून दूर ठेवावं, सुखी समृद्ध ठेवावं.